निवडणूक उद्या होत आहे, पुन्हा काही चमत्कार राज्यसभा सारखं होईल की महाविकास आघाडी विजय मिळवेल? चमत्कारासाठी आम्ही निवडणूक घडवत नाही आहोत, विजयासाठी निवडणूक घडवत आहोत. राज्यसभेतही विचारपूर्वक 3 उमेदवार दिले आणि विधानसभा सदस्यांच्या सद्विवेक बुद्धीच्या माध्यमातून आमचा 3रा उमेदवार निवडून आला. त्यासाठी देवेंद्रजीच्या व चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजयाची व्यूहरचना केली आणि एकत्रितपणे तो विजय प्राप्त केला. आम्ही चमत्कारासाठी 5वा उमेदवार उभा केला नाही, अतिशय नियोजनपूर्वक याही निवडणुकीची तयारी आम्ही केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही विजयी होऊ. 24 ऑक्टोबर 2019 आमच्याशी धोका झाला, मतदारांशी गद्दारी केली. आता जैसा कर्म करेगा वैसा फल देगा आमदार. आता आमदारांना सुद्धा ज्यांनी मतदारांशी प्रतारणा केली, ज्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, आता विश्वासघात करणारे लोक आमदारांच्या संदर्भात आणि विशेषतः अपक्ष आमदारांच्या संदर्भात जेव्हा अपक्ष आमदारांनी गद्दारी केली असं सांगतात, तेव्हा 7 अजूबे इस दुनिया में 8वा अजूबा यांचं भाष्य आहे. आणि म्हणून निवडणूक विधान परिषदेच्या 5व्या उमेदवाराचा विजय हा भारतीय जनता पार्टीचा निश्चित आहे. आणि यासाठी आपण बघितलं असेल की शिवसेनेच्या नेत्यांनीही सांगितलं, जेव्हा अपयश पुढे दिसतं तर अपना अपना देख गो, हम अपना देखेंगे. काँग्रेसला त्यांनी सांगितलं, तुम्ही आपलं पहा. 44 आमदारामध्ये काँग्रेसचं गणित जमूच शकत नाही हे आमच्या अगोदर शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात आलं. शिवसेनेच्या काही आमदारांनी म्हटलं आहे की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करणार नाही. मग काय चुकलं त्यांचं? मी तर त्यांच्या या म्हणण्याचं स्वागत करतो. जनतेनी शिवसेनेच्या आमदारांना नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिलं. या शिवसेनेच्या आमदारांनी मला एका गोष्टीचा आनंद आहे की 19 जून हाच त्यांचा वर्धापन दिवस आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, आमदारांनी त्यांचं भाषण एकदा आठवावं, एकदा स्मरण करावं. कदापिही शिवसेनेचा खरा सच्चा आमदार हा काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच मतदान करू शकत नाही. हा आता ज्यांना खुर्चीचं प्रेम आहे, खुर्चीचा मोह आहे, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार जे विसरले असतील आणि ज्यांच्यासाठी शिवसेनेचा विचार म्हणजे खुर्ची प्राप्त करण्याचा विचार असेल, ते मतदान करतील. संजय राऊतांनी टीका केली आहे, ज्यांनी जास्त उमेदवार उभे केले त्यांना जास्त मतांची गरज आहे आणि आता ते चोऱ्या माऱ्या करून हे मतदान मिळवतील. खरं तर विधानसभेच्या आमदारांच्या सद्विवेक बुद्धीला चोऱ्या माऱ्या म्हणणं, कधी डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा म्हणणं, किंवा पाप केल्याने कोरोना होतो म्हणणं, भारतीय जनता पार्टी जिंकली पण त्यांचा विजय झाला नाही असं म्हणणं, हे तर मला वाटतं की हजारो वर्षाच्या संशोधनानंतरच अशा प्रश्नाची उत्तरं शोधता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.